चिपळूण बाजारपेठेतील वाशिष्ठी नदीमध्ये नव्या पुलासोबत जुना पूल देखील आहे। या दोन्ही पुलांची उंची बघता नदी प्रवाहातून येणारे पाणी अडण्याचे दाट शक्यता आहे। हे पाणी अडल्यामुळे पावसाळ्यात नदीचं पाणी बाजारपेठेत शिरतं। याच कारणामुळे हा जुना बाजार पूल तोडण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय। या कामाची सुरुवात गुरुवारपासून करण्यात आली आहे। येत्या काही दिवसात हा पूल तोडून त्यावर्षी जलवाहिनी नवीन पुलावर जोडण्यात येणार आहे। जलवाहिनी तोडण्याचे कामही आता युद्धपातळीवर सुरू आहे। या कामाची पाहणी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, कार्यकारी अधिकारी अनंत मोरे आणि अभियंता परेश पवार यांनी केली आहे।